सायन पनवेल महामार्गावरील पनवेल शहरात प्रवेश करण्यापूर्वी खांदा वसाहतीजवळ मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या समस्येवर सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सातत्यानं पाठपुरावा केला. त्याअंतर्गत या मार्गावर MMRDAच्या माध्यमातून पूल उभारण्यात आला आहे. या पुलाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आलं. हा पूल सुरू झाल्यानं वाहन चालकांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. सायन पनवेल महामार्गावरील खांदा वसाहतीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या वाहतूक कोंडीच्या समस्येसंदर्भात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठपुरावा केल्यानं या मार्गावर 3 पूल आणि 1 भुयारी मार्गाचं काम सुरू झालं होतं. त्याअंतर्गत खांदा कॉलनी सिग्नलजवळ पूल उभारण्यात आला असून त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. या पुलाच्या उद्घाटनावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती बचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, कुसुम पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपलं मनोगत व्यक्त करून खांदा कॉलनी येथे उभारण्यात आलेल्या पुलामुळे वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार असल्याचं मत व्यक्त केलं. आज ह्या पुलाचं उद्घाटन होत आहे आणि ह्या पुलाचं उद्घाटन झाल्याने याच्यावरनं गाड्या मुंबई पुणा आणि ह्या गोवा ह्या रस्त्यावर या पुन्हा गेल्यानंतर नागरिकांची अतिशय मुख्य अशी सोय होणार आहे. ते खांदेश्वरकडे जाताना आतला रस्ता, अमोदरकडे रस्ता, समोरचा रस्ता, कृषीकडचा रस्ता हा असा एक चांगला असा सर्वांच्या सोयीच्या दृष्टीनं हा बायपास ज्याला म्हणता येईल असा बायपास तयार होत आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.